नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पुष्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी आणि 2 मेला राज्यात परत पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा आहे. तो पाऊस सर्वदूर पडणार नाही, फक्त तो पाऊस विदर्भात आणि पूर्व विदर्भात मराठवाड्यातल्या काही भागात पडणार आहे आणि पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणून त्या भागातील कांद्याच्या शेतकऱ्यांनी एवढे घाबरायची गरज नाही. पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, म्हणजे 1 मे 2 मे 3 मे पर्यंत आता पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये 5 मे 6 मे 7 मे दरम्यान परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. तो पाऊस मग ते उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्र नाशिक तसेच नंदुरबार धुळे त्या भागात देखील पडणार आहे, पूर्व विदर्भात देखील पडणार आहे, विदर्भात देखील पडणार आहे आणि मराठवाड्यातल्या तुरळक कुठेतरी पडणार आहे 5 6 7 मेचा पाऊस म्हणून हे अंदाज लक्षात घेतात. 9 मे पासून तर 16 मे पर्यंत राज्यात परत म्हणजे उन्हाची तीव्रता वाढणार आहे, म्हणजे टेम्परेचर वाढत जाणार आहे, 44 45 46 पर्यंत तापमान वाढणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. तुम्ही 9 मे पासून ते 16 मे पर्यंत तुम्ही तुमचे कांदे काढून घ्या, आणि हळद काढा, झाकून ठेवा, शिजून ठेवा आणि तुम्ही तुमच्या पिकाचं नियोजन करा.